घर में सोना रखा जाए तो वो चोरी होने का डर हमेशा ग्राहकों में होता है, इसलिए अमरावती के यूनियन बैंक में ग्राहकों ने अपना 5 किलो 800 ग्राम सोना बैंक में रखा, लेकिन यूनियन बैंक के लॉकर में असली के बजाय बनावटी सोना लॉकर में ग्राहकों को दिखाई देने से ग्राहकों में हड़कंप मच गया है। सोना एक ऐसा धातु है जिसे कई आभूषण बनाए जाते हैं। चोरी होने का डर होने से ग्राहक अपना सोना भरोसेमंद बैंक के लॉकर में रखते हैं। लेकिन क्या बैंक के लॉकर में रखा सोना लॉकर में ही असली नकली बन जाता है? यह आपने कभी सुना नहीं होगा, लेकिन दर्शकों ये सच्चाई है। अमरावती शहर के उस यूनियन बैंक की जिस लॉकर में 59 ग्राहकों ने 500 किलो 800 ग्राम सोने के आभूषण यूनियन बैंक के लॉकर में रखे थे, उसी लॉकर में रातों रात लॉकर में रखा सारा असली सोना नकली में तब्दील हुआ है। जब ग्राहक लॉकर से अपना सोना चेक करने गए तब ये घटना सामने आई है। पुलिस ने बैंक को नोटिस दिया, पुलिस आगे की जांच कर रही है। 12 अगस्त 22 रोजी श्री मुलस ने राणा रोकनी रोड पुलिस स्टेशन खोलोपी गेट यानी तकरार दिली की त्यांनी सन 2020 मध्ये 100 ग्राम सोनं तारण म्हणून अपनी गहाण म्हणून युनियन बँक ऑफ इंडिया राजापेठ शाखा इथे ठेवलेलं होतं। त्यांना दिनांक 3/8/22 रोजी 3 ऑगस्ट रोजी बँकेतून फोन आला की तुम्ही असले तुम्ही ठेवलेलं तारण हे चेक करण्याकरता, तर सदर माहितीवरून तक्रार करता श्री मुलसने युनियन बँक ऑफ इंडियामध्ये दिनांक 6/8/22 रोजी बँकेत गेले। त्यांना ते सोनं नकली आढळलं। त्यांनी तक्रारकर्त्यांनी मुलसने यांनी पोलीस स्टेशन राजापेठला 12 तारखेला युनियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली। त्यावरून पोलीस स्टेशन राजापेठ येथे गुन्हा कलम 420/409/34 भारतीय दंड संहिता अन्वये दाखल करण्यात आलेला आहे। त्याच वेळेस आम्ही बँकेला सदर अपराधाच्या अनुषंगाने युनियन बँक ऑफ इंडियाला पत्र दिलं की सदर याच्यामध्ये जबाबदार कोण आहे आणि इतरही खाते चेक करून आम्हाला त्याबाबतचा ऑडिट देण्यात यावं। त्यावरून त्यांनी 2 दिवसांनी 14 तारखेला त्यांनी आम्हाला एक लेखी रिपोर्ट दिला आहे, जे फक्त गहाण खात्याबद्दलचाच रिपोर्ट दिला आहे। त्यामध्ये अंदाजे 5 किलो 800 ग्राम हे नकली सोनं त्यांना आणलेलं आहे आणि सदरचा गुन्ह्याचं स्वरूप हे खोटं असल्याने सदरचा गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखा इथे रद्द करण्यात आलेला आहे। यूनियन बैंक में गिरवी के तौर पर रखा गया सोना अचानक बनावटी कैसे हो गया? इस घटना में कौन कौन शामिल है ये बताना भी सही नहीं होगा, लेकिन इस घटना से ग्राहकों में भारी रोष व्याप्त होने की जानकारी पीड़ित ग्राहक ने दी है। 30 मार्च 2022 इतना गोल्ड लोन रिन्यूअल के 2 ऑगस्ट मला बँकेमधून फोन आला की बाबा तुम्हाला बँकेत यायचं, ऑडिट चालू आहे, बँकेमध्ये काहीतरी फार मोठा घोटाळा झालेला आहे। म्हणून मी बँकेत आलो असता इथले जे मॅनेजर आहे चेतन तराळ, त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की बाबा इथे गोल्ड लोन ज्यांनी घेतलं आहे त्यांचं व्हेरिफिकेशन करायचं आहे, रिअप्रायझल करायचं आहे। म्हणून रिअप्रायझल केलं असता माझं सोनं, मी जे बँकेमध्ये ठेवलेलं 100 ग्रॅम सोनं होतं, जे दागिने ठेवले होते ते दागिने नसून दुसरेच दागिने त्या ठिकाणी होते आणि ते नकली स्वरूपात आढळले। ते आढळल्यानंतर माझ्या लक्षात आल्यानंतर मी राजापेठ पोलीस स्टेशनला जाऊन त्याची रितसर तक्रार दिली आणि त्या तक्रारीवर पोलीस स्टेशनचे जे PSI आहेत श्री मनीष ठाकरे यांनी त्याचा पाठपुरावा करत आहेत। सध्या ते प्रकरण स्पेशल ब्रांचकडे सध्या गेलेला बँकेकडून। इस प्रकार की घटना होने से युनियन बँक प्रबंधन कटघरे में खड़े है। लॉकर से असली सोना गायब होना और नकली सोना लॉकर में रखना मानो ऐसा लगता है रक्षक ही भक्षक बन रहे हैं। ब्यूरो रिपोर्ट BCN न्यूज़।